स्टार प्रभाव वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दीपाला समजतं आयशाचा मृत्यू झालाय, त्यामुळे दीपा खूपच अस्वस्थ होते. दीपा तिला धीर देत म्हणते की आई तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण आपल्या हाती एकही पुरावा लागत नाहीये. 14 वर्षापूर्वी आयशाने साक्षीचा खून केला होता, मात्र पुराव्यांशिवाय आपण हे सिद्ध कसं करू शकतो असं ती दीपिकाला बोलते. इतकी वर्ष आपण गाडगे वकिलांचा शोध घेत होतो, मात्र ते सापडले नाही. अचानक ते देवळात आपल्या समोर आले. आयशाने साक्षीचा खून केला ही गोष्ट त्यांनी कबूल केली. या गोष्टीचा पुरावा देखील त्यांच्याकडे होता, मात्र हा पुरावा कुठे आहे हे सांगण्याआधीच फिल्मी स्टाईलने त्यांचा मृत्यू झाला. ज्या आयशाने साक्षीचा खून करून कार्तिकला फसवलं, त्या आयशाचा देखील आता मृत्यू झालाय. आपल्या हातात आता एकही पुरावा नाही, सगळीकडे अंधार आहे. दीपिका दीपाला म्हणते की आई आपल्याला फक्त तो पेनड्राईव्ह मिळायला हवा. एकदा का तो पेनड्राईव्ह आपल्या हाती लागला की आपला डॅडा सुरक्षित आहे हे सिद्ध होईल. एकदा डॅडा निर्दोष झाला की त्याच्या मनात तुझ्याबद्दल जो राग आहे तो सुद्धा निवळेल. दीपा म्हणते हो दीपिका, पण घाडगे वकिलांनी तो पेनड्राईव्ह नेमका कुठे ठेवला असेल हे समजत नाहीये. घाडगे वकिलांना मी ओळखते, तितकं मी एवढं सांगू शकते की त्यांनी हा पुरावा सेफ ठिकाणी ठेवला असणार. तो पेनड्राईव्ह आपल्याला लवकरात लवकर सापडायला हवा, नाहीतर आयशाने कार्तिकला फसवलं होतं ही गोष्ट नेहमीच गुलदस्त्यात राहील. दीपा शांत होते तर दीपिका बोलते की आई काही झालं तरी तो पेनड्राईव्ह मी शोधून काढणारच. दुसरीकडे आर्यन कार्तिकीची वाट पाहत असतो, तितक्यात तिथे देशमुखबाई येतात. देशमुखबाईंना बघून आर्यनला धक्का बसतो. तो मनातच बोलतो की आजी इथे काय करत आहे, कार्तिकी सुद्धा मला भेटण्यासाठी इथेच येते. तर दुसऱ्या दिशेने त्याचं लक्ष जातं आणि कार्तिकी तिकडून येत असते आणि इकडून देशमुखबाई. आता आर्यन हा खूप कावरा बावरा होतो. देशमुखबाई आर्यनशी बोलायला जातात. आर्यन त्यांना नजरेने खुणावतो की कार्तिकी मागून येते. तेव्हा देशमुखबाई मोठ्याने म्हणतात की गिफ्ट शॉप कुठे आहे. तेव्हा नाटक करत गिफ्ट शॉप कुठे आहे हे असं देशमुखबाईंना सांगतो. तेव्हा कार्तिकी तिथे येते. कार्तिकी तिथे आल्यानंतर देशमुखबाईंना पाहते आणि तिला मोठा धक्काच बसतो. तेव्हा कार्तिकीच्या लक्षात येतं की या तर आयश आंटी आहे. त्यानंतर देशमुखबाई तिथून निघून जातात. कार्तिकी आर्यनला सांगत असते की या तर आयश आंटीच्या आई आहेत देशमुखबाई, आणि आपण यांच्या घरी एकदा भेटलो सुद्धा होतो. मात्र आर्यन त्याला जसं काही आठवतच नाही आहे याचं नाटक करत असतो. त्यानंतर तो कार्तिकीला घेऊन कॉफी शॉपमध्ये जातो. दुसरीकडे सौंदर्या आणि कार्तिक हॉलमध्ये बसलेले असतात. कार्तिक सौंदर्याला म्हणतो की मम्मा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, दीपा आणि दीपिका दोघीही घरात नाहीये. नक्कीच दीपा दीपिकाला हाताशी घेऊन माझ्याबद्दल काहीतरी भरवत असणार. सौंदर्या कार्तिकला म्हणते की नाही कार्तिक, तू जसा विचार करतोय तसं काहीही नाही. दीपा प्रूफ शोधण्यासाठी बाहेर गेली आहे आणि दीपिका देखील तिच्या आईला मदत करते आणि ही गोष्ट स्वतः तिने मला सांगितली आहे. हे ऐकून कार्तिक पॅनिक होतो आणि म्हणतो की मम्मा ती मदत करते म्हणजे दीपाने दीपिकाला माझ्याबद्दल भडकवलं असणार. दीपिकाला हाताशी घेऊन आता ती प्रूफ शोधते, म्हणजे प्रूफ शोधता शोधता ती माझ्याबद्दल तिच्या मनात भडकवणार आणि हळूहळू कार्तिकीला देखील माझ्यापासून दूर करणार. मम्मा तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, दीपा हळूहळू माझ्या दोन्ही मुलींना माझ्यापासून लांब करून ती मला एकटं पाडणार आहे. सौंदर्या कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र कार्तिक काही केल्याने ऐकत नाही. तर सौंदर्या म्हणते की मी असेपर्यंत ती तुझ्या मुलींना तुझ्यापासून दूर नाही करणार. दुसरीकडे आर्यन देशमुखबाईंना चिडतच म्हणतो की तुला बाहेर येण्याची काय गरज होती, जर त्या कार्तिकीला आपल्यावर संशय आला असता तर. देशमुखबाई म्हणतात की मला काही कळत नाही का, मी पण वेळेवर सगळं सांभाळून घेतलं ना. त्यावर आर्यन हो असं उत्तर देतो. तर देशमुखबाई बोलतात की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी बाहेर आली होती. तेव्हा आर्यन बोलतो की काय महत्त्वाचं बोलायचं आहे. यावर देशमुखबाई म्हणतात की दीपा आणि दीपिका आपल्या घरी आल्या होत्या. हे ऐकून मात्र आता आर्यनच्या पायाखालची जमीनच सरकते. आर्यन घाबरूनच विचारतो की त्या का आल्या होत्या आणि काय बोलल्या. देशमुखबाई म्हणतात की आयशाबद्दल चौकशी करायला त्या आपल्या घरी आल्या होत्या. तेव्हा आम्ही त्या दोघींना आयशाचा फोटो दाखवला. आयशाचा फोटो पाहून त्या दोघींनाही धक्का बसला. तेव्हा त्यांना काही संशय आला का असं आर्यन विचारतो. देशमुखबाई म्हणतात की नाही, त्यांना बाहेरून जी माहिती मिळाली तीच ही ते समजली. तेव्हा हे ऐकून आर्यनच्या जीवात जीव येतो. देशमुखबाई म्हणतात की आर्यन इथून पुढे आपल्याला सावध राहायला हवं. दीपा ही खूप हुशार बाई आहे आणि तिची मुलगीही. तेव्हा आर्यन देशमुखबाईंना विचारतो की आता नेमकं आपण काय करायचं. देशमुखबाई म्हणतात की दीपिका आणि कार्तिकला भेटणं आर्यन तू कमी कर. यावर आर्यन म्हणतो की मला असं अचानक त्यांना भेटणं कमी करता येणार नाहीतर त्यांना संशय येईल.
तेव्हा मी व्यवस्थित त्यांना हँडल करतो, तू काहीही काळजी करू नको. दीपा रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की संकल्पने सर्व जेवण आधीच बनवून ठेवलंय. दीपा संकल्पला बोलते की तुम्ही जेवण का बनवलं आधीच, मी तुम्हाला सांगितलं होतं रात्रीचं जेवण मी बनवेल. मला इथे जेवण बनवण्यासाठी ठेवलंय आणि जर तुम्ही माझं काम केलं तर माझी नोकरी जाईल. दीपा म्हणते की तुम्हाला असं कोणी बोललं आहे का? यावर संकल्प बोलतो की हो, सौंदर्या मॅडम यांनीच मला असं सांगितलंय. हे ऐकून दीपाला धक्का बसतो. तर तितक्यातच तिथे सौंदर्या आणि कार्तिक येतात. सौंदर्या म्हणते की संकल्प जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे, प्रत्येकाने आपापलं काम करावं. त्याला आपण इथे जेवण बनवण्यासाठी ठेवलंय, तू उगाच इथे लुडबुड करत जाऊ नकोस. सौंदर्याचं हे बोलणं ऐकून दीपाला खूप वाईट वाटतं. मी जेवण बनवू नये असं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही मला सरळ सोप्या पद्धतीने सांगू शकत होता, या सगळ्याची काहीच गरज नव्हती. यावर सौंदर्या उत्तर देत म्हणते की दीपा आपल्या घरामध्ये सरळ साधं सोपं आता काही राहिलेलं नाही, अगदी नातंसुद्धा नाही. जर तसं असतं तर तू मला सगळ्या गोष्टी सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगितल्या असत्या, त्यामुळेच तू आता मला माझ्या वागण्याबद्दल दोष देऊ शकत नाही. तर सौंदर्या तिथून निघून जाते. तर हसतच कार्तिक तिच्याकडे पाहत असतो. दुसरीकडे श्वेता घाडगे वकिलांच्या घरी जाते. घाडगे वकिलांच्या इथे कुलूप बघून श्वेताला धक्का बसतो. तिथे आलेल्या एक माणसाला ती घाडगे वकिलांबद्दल विचारते. तर ते तिथे राहत नाही असं त्यांना माहिती असतं. घर मालकाचा नंबर ती त्या व्यक्तीकडे मागते. तो व्यक्ती तिला घर मालकाचा नंबर देत नाही आणि तिथून निघून जातो. दुसरीकडे दीपा तिच्या रूममध्ये येते. एक पेटी काढलेली असते. कार्तिकी दीपिकाची लहानपणीची खेळणी, लहानपणीचे ड्रेस हे सगळे त्यामध्ये ठेवलेले असतात. स्कूल बॅग सर्व काही असतं. ते पाहून दीपा हसत असते. दीपिका कार्तिकीच्या लहानपणीच्या गोष्टी सर्व काही दीपाला आठवत असतात. सर्व पाहत असताना त्यामध्ये तिला एक कॅमेरा देखील सापडतो. कॅमेरामध्ये दीपा आणि कार्तिकचा एक होळीचा जुना व्हिडिओ असतो. तो पाहून दीपा जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तितक्यात तिथे दीपिका येते. तो व्हिडिओ पाहते आणि हसतच दीपाकडे पाहत असते. त्यानंतर त्या दोघीही दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचे व्हिडिओ देखील बघतात आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तेव्हा दीपिकाला एक कल्पना सुचते. दीपिका म्हणते की आई तुला आठवतंय का, तुमच्या लग्नाच्या वेळी कार्तिकी आणि मी स्वतः सर्व मेमरीज रिट्रेट केल्या होत्या, त्यामुळे तुला तुझी पहिली भेट आठवतीय का, आपण त्या सर्व मेमरीज रिट्रेट करूया. तेव्हा ती दीपिकाला सांगू लागते माझी आणि कार्तिकची पहिली भेट आय डोनेशन कॅम्प मध्ये झाली होती. दीपिका खुश होऊन म्हणते की आय डोनेशन कॅम्प आता आपण पुन्हा अरेंज करू आणि तुमच्या मेमरीज रिट्रेट करू, म्हणजे डॅडाला तुझ्यावर अजूनही त्याचं किती प्रेम आहे याची जाणीव होईल आणि त्याच्या मनात तुझ्याबद्दलचा असणारा राग लवकर दूर. दीपिकाची ही भन्नाट कल्पना दीपाला देखील खूप आवडू लागते. त्यानंतर दीपिका लगेच आय डोनेशनची परवानगी घेण्यासाठी सौंदर्याकडे जाते. तर आता मालिकेच्या पुढील भागामध्ये असा ट्विस्ट येणार आहे की आय डोनेशन कॅम्प मध्ये दीपा आणि आयशा एकमेकींच्या समोर येणार आहेत. ज्या गोष्टीचा दीपा शोध घेत असते तीच गोष्ट आता दीपा समोर येणार असते. आता आयशा आणि दीपा एकमेकींसमोर आल्यानंतर मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार हे पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.